या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या। तर शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर नेते आणि कार्यकर्तेही आक्रमक झालेत। शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा मागे घेण्याची विनंती नेत्यांनी केली आहे, मात्र त्यावर अजित पवार चांगलेच भडकलेत। शरद पवारांच्या नेतृत्वाखाली नवा अध्याय आल्यास तुम्हाला, अध्यक्ष आल्यास तुम्हाला काय अडचण आहे, असा खडा सवाल अजित पवारांनी नेत्यांना केला आहे। शरद पवारांचं आता वय झालं आणि आता ते निर्णय मागे घेणार नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षामध्ये नाही अशातला भागच येत नाही। आज काँग्रेसमध्ये अध्यक्ष खरगे, पण काँग्रेस चालले सोनियाजींच्याकडे बघून। त्याच्यामुळं पवार साहेबांच्या आत्ताचा वयाचा विचार करता साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून एका नवीन नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहतोय। ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम करेल। तुम्ही म्हणताय आता त्यांच्यापासून सुरुवात नको, परंतु त्यांनी ह्याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे। मी आता काकींशी पण बोललो, ते म्हणले अजित ते अजिबात मागे घेणार नाही, आज तरी ते तशा पद्धतीने ठाम आहेत। ही साहेबांची भूमिका आहे। तुम्ही पण भावनिक होऊन लगेच आता आम्हाला दुसरा पर्याय नाही, आमका नाही, अरे साहेब आहेतच ना, पर्याय नाही दुसरा कोणाचा पर्याय तुम्हाला, मला कळत नाही का? काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्या देखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे? मला काही कळत नाही तुमचं। उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या अध्यक्षाला काही ज्या काही बारकावे असतात राजकारणातले ते त्या ठिकाणी सांगतील ना। आणि उद्याच्याला साहेबांचं ज्यावेळेस साहेब आपल्याला बोलवतील तर आपण सगळे साहेबांनी हाक दिल्यानंतर येणारच आहे। कालच एक मेला जाहीर करणार होते, पण एक मेला काय ते वज्रमुठ्याची सभा होती, सगळं बाकीचं मीडिया तेच चाललं असतं, त्याच्यामुळे 2 तारीख ठरली आणि त्या पद्धतीनं साहेबांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहे। माझी आपल्याला विनंती आहे, साहेबांच्या मनामध्ये आहे त्याच गोष्टी आपण सगळेजण करू।